आटपाडी तालुक्याचा बुलंद आवाज, सन्माननीय अजय लोखंडे यांचा भिवघाट येथे सत्कार। बहुजन समाजाचा बुलंद आवाज आटपाडी तालुक्याचे उगवते नेतृत्व सन्माननीय अजय लोखंडे यांचा सन्मान भिवघाट येथे माननीय संदीप तात्या ठोंबरे यांनी डीपीआय पक्षाच्या वतीने केला। यावेळी दिलीप दादा ठोंबरे, सचिन जाधव व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना संदीप तात्या ठोंबरे काय म्हणाले ते पहा। तालुक्याच्या बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आटपाडी तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय अजय लोखंडे की ज्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आटपाडीच्या साठे चौकामध्ये बसवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं, त्याच समाजाच्या संवाद दौऱ्यानिमित्त खानापूर तालुक्याच्या भिवघाटवर आले असता आज आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं त्यांचं इथं स्वागत केलेलं आहे। भविष्यामध्ये त्यांनी असंच समाजाचं पुढे येऊन काम करावं, त्यांच्या पाठीमागं जी काही डेमोक्रॅटिक पक्षाची ताकद आहे ती महाराष्ट्रभर ही उभी राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा आज त्यांच्या या संवाद यात्रेला आम्ही देतो आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी इथं त्यांच्या स्वागतासाठी आलेले माझे मोठे बंधू सन्माननीय दिलीप दादा ठोंबरे, त्याचबरोबर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे संघटक युवक आघाडीचे सचिन जाधव या सर्वांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे। मी पुन्हा एकदा अजय लोखंडे यांना पुढच्या त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देतो। थांबतो, जय भीम, जय लहूजी।